ठाकरे गटाकडून शिवसैनिकांनी शिंदे गटाला जोरदार विरोध दर्शवलेला आहे. विशेषतः कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी जोरदार राडा घातला. शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना तिथल्या शिवसेना नेत्यांची धरपकड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा बैठक घेणार होते, त्यावेळी शिवसेना अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिपदावरून काढून टाका अशी मागणी करण्यासाठी संजय पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार होती. संजय पवार यांना पोलीस घेऊन जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांचीही धरपकड करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये हा सगळा राडा घातला गेला. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांची गाडी अडवली. पोलीस संजय पवार, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना घेऊन जात होते आणि त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शिवसैनिकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. आम्हाला अधिकार काढून घ्या, जबरदस्त ताब्यात घेता येते ना. म्हणून मगाशी म्हणलं, लोकशाहीचा खून, लोकशाही संपत चालल्या महाराष्ट्रातली. हुकुमशाहीकडे वाट चालल्या, हुकुमशाहीकडे, हुकुमशाहीकडे वाट चालली यांची. हुकुमशाही आहे, हुकुमशाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे